डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1942 ते 1946 या 5 वर्षाच्या काळामध्ये व्हॉईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मेंबर होते, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते. या काळामध्ये बाबासाहेबांच्याकडे कामगार खात्याची जबाबदारी होती याची माहिती सगळ्यांना आहे, पण याच काळामध्ये बाबासाहेब भारताचे ऊर्जा मंत्री आणि पाटबंधारे मंत्रीही होते याबद्दलची माहिती फारशी लोकांना नसते. या काळामध्ये बाबासाहेबांनी वीज आणि पाण्याच्या संबंधामध्ये केलेलं काम हे भारताच्या आधुनिक उभारणीचं काम आहे, इतकं ते मोलाचं काम आहे. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ऊर्जा साक्षरता आणि जल साक्षरतेची गरज कशी आहे देशाला या संबंधामध्ये जी भाषणं केलेली आहेत, या संबंधामध्ये जे लेखन केलेलं आहे, ते 2015 साली आणि येणाऱ्या पुढच्या 50 वर्षासाठी कायम मार्गदर्शक ठरणार आहे. कारण ऊर्जा साक्षरता आणि जल साक्षरता हे जणू काही आजचे विषय असल्यासारखे आपल्याला महत्वाचे वाटत आहेत, पण बाबासाहेबांनी त्यावेळेला ते मांडलेले आहेत. भारतातल्या पहिल्या 15 धरणांची पायाभरणी बाबासाहेबांनी खुद्द खात्याचे मंत्री म्हणून केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.